नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अकरा ऑगस्ट दोन हजार बावीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल तर चॅनल या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न सी जी दोन हजार बावीस मध्ये समारोप समारंभामध्ये भारताचा ध्वजवाहक कोणते खेळाडू होते तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी वरील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर त्यांचं नाव काय आहे पर्याय क्रमांक ए शरद कमल आणि पर्याय क्रमांक बी निखत जरीन हे या ठिकाणी कशामध्ये क्लोजिंग सेरेमनीमध्ये ध्वज वाहक होते या ठिकाणी आपल्या भारताच्या साईडने या ठिकाणी पर्याय क्रमांक ए शरथ कमल कोण आहेत टेबल टेनिस खेळाडू आहेत आणि निखत जरीन कोण आहेत त्या एक बॉक्सर आहेत ठीक आहे हे झालं समारोप समारंभामध्ये जे काय उद्घाटन समारंभ होतं त्याच्यामध्ये भारताचे ध्वजवाह कोण होते तर दोघं जण होते पी व्ही सिंधू ज्या की बॅडमिंटनपटू आहेत आणि मनप्रीत सिंग जे की हॉकीचे खेळाडू आहेत हो ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे क्लिअर आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील बारा प्रश्न झाल्यानंतर तुमच्यासाठी एक प्रश्न असणार ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो मानवता सेवेसाठी लद्दाखच्या सर्वोच्च नागरी सन्मान मानाने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दलाई लामा असं त्या व्यक्तींचं नाव आहे कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो हे एक स्पिरिच्युअल लीडर आहेत म्हणजे स्पिरिच्युअल गुरु आहेत आध्यात्मिक नेता आहेत आध्यात्मिक गुरु आहेत तर त्यांना या ठिकाणी मानवता सेवेसाठी लद्दाखचा जो काही सर्वोच्च नागरी सन्मान आहे त्या सन्मानाने या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे अवॉर्डचं नाव काय आहे डिपल आर नगम दुस्तोन दोन हजार बावीसने या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे आणि व्यक्तींचं नाव काय आहे दलाई लामा आध्यात्मिक गुरु म्हणून ते ओळख ओळखले जातात प्राय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी लद्दाख बद्दल बोलण्यात आलं तर तुम्हाला आठवतंय लद्दाख काय होता तर लद्दाख हा एक जम्मू आणि काश्मीर राज्याचा एक भाग होता त्यानंतर काय झालं ऑगस्ट दोन मध्ये भारतीय संसदेने एक कायदा केला ज्याच्या अंतर्गत 31 ऑक्टोबर 2019 रोजी लद्दाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा प्राप्त झाला मग या ठिकाणी राजधानी आहे लद्दाखची लेह कारगिल आणि लद्दाखचे सध्याचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत आर के माथुर म्हणजे या ठिकाणी अजून एक प्लस पॉईंट लिहून घ्या लद्दाखने सिक्कीम राज्यासोबत सामंजस्य सेंद्रिय करार बनवण्यासाठी करार केलेला आहे म्हणजेच काय या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक फार्मिंग या ठिकाणी बनवण्यासाठी लखला लोकिम राज्यासोबत करार केलेला आहे क्लिअर झाली गोष्ट ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारतामध्ये प्रथमच कोणत्या राज्याने कुविमा नावाची एक स्कीम योजना सुरू केली आहे त्यांच्या राज्याच्या अंतर्गत दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी योजनेचं नाव व्यवस्थितपणे लिहून घ्या नेथन्ना कु विमा योजना किंवा विमा योजना ही एक काय आहे एक विमा योजना आहे ज्यामध्ये राज्यातील हातमाग आणि यंत्रमाग विनकरांचा याच्यामध्ये समावेश करून घेण्यात येणार आहे दुसरा पॉइंट विमा संरक्षण योजना एल आय सीच्या सहकार्याने लागू केली जाणार आहे आणि तिसरा पॉइंट विनकराचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास दहा दिवसाच्या आत नामनिर्देशित व्यक्तीच्या खात्यात पाच लाख रुपये जमा केली जातील ही आहे या कु कुबीमा योजनेचा बेनिफिट बरोबर तर पर्याय क्रमांक सी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी लगेच काल रात्री आपण साडेसात वाजता कोणता व्हिडिओ टाकलेला आहे तर जे काही आपल्या भारतातील त्रेपन्न टायगर रिझर्व आहेत व्याघ्र प्रकल्प आहेत त्याच्यावरती आपण व्यवस्थितपणे प्रश्न घेतलेले आहेत हा जो काही व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्वाचा याच्यातील शंभर टक्के तुम्हाला एक तरी प्रश्न विचारला जाणार जेव्हा तुम्हाला वेळ असेल चॅनलला भेट द्या आणि हा जो काही आणि तुम्ही जेवढं जास्त नोट्स काढताल थोडासा वेळ लागेल पंधरा वीस मिनिट एक्स्ट्रा लागतील परंतु जेव्हा तुमच्या हाताखालून नोट्स तयार होतील तेव्हा ते ॲटोमॅटिकली तुमच्या लक्षात राहायला सुद्धा सोपं जाईल तीन नंबरचा प्रश्न काय आहे जागतिक आदिवासी दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे तीन नंबर नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी नऊ ऑगस्टला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अलीकडेच आपण जागतिक आदिवासी दिवस म्हणून आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे मग या ठिकाणी तुम्हाला जर दोन हजार बावीस ची थीम काय आहे असं विचार तर लगेच लिहून घ्या द रोल ऑफ इंडिया ज्युनियस वुमन इन द प्रिझर्वेशन ऑफ ट्रान्समिशन ऑफ ट्रॅडिशनल ट्रादिशन नॉलेज मराठीमध्ये म्हणता येईल पारंपरिक ज्ञानाच्या संरक्षण आणि प्रसारामध्ये देशी महिलांची भूमिका म्हणजेच आदिवासी महिलांची भूमिका तर पर्याय नऊ ऑगस्टला आपण दरवर्षी जागतिक आदिवासी दिवस म्हणून आपण साजरा करतो लगेच ऑगस्ट महिन्यातील जे काही दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया एक ऑगस्टला तीन दिवस असतात राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती एक ते सात ऑगस्टला आपण साजरा करतो जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला असतो हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला असतो राष्ट्रीय हातमाग दिवस आणि भाला फेक दिवस आठ ऑगस्टला असतो भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्ट जागतिक सिंह दिवस जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट पंचाहत्तरावा स्वातंत्र्य दिवस एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या भारतीयाला नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ द मेरिट हा पुरस्कार मिळालेला आहे पुरस्काराचं नाव हो काय आहे नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ द मेरिट हा जो काय पुरस्कार आहे तो, सरकार दौरे तो, तो, तो चा चा A, या ठिकाणी फ्रेंच सरकारद्वारे दिला जातो तर तो या ठिकाणी कोणाला देण्यात आलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कन्नन सुंदरम या व्यक्तींना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ द मेरिट जे की फ्रेंच सरकारद्वारे दिला जातो याच पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा महत्वाचा प्रश्न आहे ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये केंद्रीय कॅबिनेट सचिव ज्यांचं नाव आहे राजीव गौबा यांची जी काही सेवा आहे ती केंद्र सरकारने किती वर्षासाठी त्या सेवेसाठी मुदतवाढ मंजूर केलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एक वर्षासाठी जो काही त्यांचा ड्युरेशन आहे तो या ठिकाणी काय केलेला आहे इन्क्रीज केलेला आहे इन्क्रीमेंट या ठिकाणी देण्यात आहे कशामध्ये तर सेवेमध्ये तर पर्याय क्रमांक डी एक वर्ष हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आता या ठिकाणी हे जे काही सेंट्रल सेक्रेटरी असतात ते अत्यंत महत्वाचे असतात त्याच्यामुळे इतर जे काही महत्वाचे सचिव आहेत त्यांची जी काही लिस्ट आहे त्याच्यावरती आपण नजर टाकूया सर्वात महत्वाचे असतात एक नंबरला पंतप्रधानांचे खाजगी सचिव ते आहेत विवेक कुमार त्यानंतर परराष्ट्र सचिव आहेत विनय मोहन क्वात्रा त्यानंतर पंतप्रधान मोदींचे सल्लागार आहेत तरुण कपूर त्यानंतर चौथे वित्त सचिव आहेत टी व्ही सोमनाथन त्यानंतर महसूल सचिव आहेत तरुण बजाज त्यानंतर आर्थिक व्यवहार सचिव आहेत अजय सेठ त्यानंतर कॅबिनेट सचिव आहेत राजीव गौबा आणि त्यानंतर खर्च सचिव आहेत टी व्ही सोमनाथन क्लिअर झाल्या गोष्टी ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा भारताच्या खोल महासागर शोधण्यासाठी पहिला मानवयुक्त महासागर मोहिमेचे नाव काय आहे म्हणजे जे काय महासागर असतात ओसिएन असतात मुझे, त्याचा डीप शोधण्यापर्यंत त्याच्यामध्ये काय काय आहे हे या ठिकाणी शोधण्यासाठी जी काही मोहीम सुरू करण्यात आली आहे भारताची पहिली मानवयुक्त महासागर मोहीम त्या मोहिमेचं नाव काय आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी समुद्रयान नाव त्याचा अर्थ दडलेला आहे तर समुद्र यान ही या ठिकाणी भारताची पहिली मानवयुक्त महासागर सागर मोहिमेचं नाव आहे समुद्रयान ठीक आहे तीन पॉईंट लिहून घ्या या मोहिमेमध्ये तीन मानवांना सहा हजार मीटर महासागर मध्ये या ठिकाणी महासागराच्या खोलीवरती या ठिकाणी पाठवले जाणार आहे 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 दुसरा समुद्रयान मोहिमेची जी काही ती या ठिकाणी जवळपास पाच वर्ष कधी ते कधी दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत आणि कधी लॉन्च करण्यात आली ही मोहीम तर ऑक्टोबर दोन हजार मध्ये क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ ज्याला आपण बोलतो सॅफ एस एफ अंडर ट्वेंटी फुटबॉल चॅम्पियनशिप जी काही ट्रॉफी आहे ती कोणी जिंकलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपला प्यारा भारत देश तर भारताने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ म्हणजे साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन याची जे काय अंडर ट्वेंटी फुटबॉल चॅम्पियनशिप ट्रॉफी आहे ती या ठिकाणी जिंकलेली आहे आणि हे जे काय सॅफ आहे त्याची स्थापना झाली एकोणीशे ला मुख्यालय ढाका बांगलादेश या ठिकाणी सॅफचे चे सध्याचे अध्यक्ष आहेत काझी सलाउद्दीन आणि सरचिटणी आहेत अनवारुल हक पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा इंटरनॅशनल चेस फेडरेशनचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहा इंटरनॅशनल चेस फेडरेशन बरोबर याचे उपाध्यक्ष विचारलेले आहे तुम्हाला वाईस प्रेसिडेंट तर त्यांचं नाव आहे पर्याय क्रमांक ए आपले विश्वनाथन आनंद असं त्यांचं नाव आहे हे कोण आहे तुम्हाला आठवत आहे पहिले हे ग्रँड मास्टर आहेत एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे क्लिअर लक्षात आलं तुम्हाला लगेच या ठिकाणी आपण काय करूया अलीकडील अली जे काही महत्वाच्या नियुक्त झाल्या त्याच्यावरती चर्चा करूया बिलकुल बोर होऊ द्यायचं नाही जितकं जास्त तुम्ही रिव्हिजन मारताल तितकं पाठ तुम्हाला कमी करायची गरज पडणार आहे एवढं तुम्हाला पाठ करायची गरज नाही पडणार जेवढं जास्त तुम्ही रिव्हिजन करताल सीबीएसई च्या अध्यक्ष आहेत निधी चिब्बर सेबीच्या अध्यक्ष आहेत माधवी पुरी बुच सेलच्या अध्यक्ष आहेत सोमा मुंडल आहेत अलका रेल्वेचे रेल्वे आहेत व्ही त्रिपाठी चे चेअरमॅन आहेत एस सोमनाथ डीआरडीओ चेअरमॅन आहेत जी सतीश रेड्डी आर्मीचे चीफ आहेत मनोज पांडे आर्मीचे व्हाईस चीफ आहेत बी एस राजू युपीसी चे चेअरमॅन आहेत मनोज सोनी मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार उपनिवडणूक आयुक्त आहेत आर के गुप्ता नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी नीती आयोगाचे सीईओ ओ आहेत परमेश्वरन अय्यर सी अध्यक्ष आहेत नितीन गुप्ता बी अध्यक्ष आहेत एस एस मुंद्रा एन एस चे अध्यक्ष आहेत एम डी आणि सीईओ आहेत या ठिकाणी एन एस सीचे आशिष कुमार चव्हाण आणि महाराष्ट्र विधानसभेचे नवीन अध्यक्ष बनले आहेत राहुल नार्वेकर या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी टिंबटिंब या संस्थेने एक समिती या ठिकाणी स्थापन केलेली आहे नवव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सेबी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि या कमिटीच्या मागचं स्थापन करण्याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे तर देशामध्ये परदेशातील जो काही प्रवाह आहे तो या ठिकाणी वाढवला म्हणजे एफडीआय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ते जास्तीत जास्त इनक्रीज करणे दोन पॉईंट लिहून घ्या पंधरा सदस्यीय समितीचे अध्यक्ष माजी आर्थिक मुख्य आर्थिक सल्लागार कोण असणार आहेत तर केवी सुब्रमण्यम असणार आहेत या पंधरा सदस्यीय समितीचे अध्यक्ष आणि दुसरा पॉईंट ही समिती गुंतवणुकीच्या मार्गांचा आढावा घेणार आहे तर पर्याय क्रमांक सी सेबी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सेबीचा फुल फॉर्म आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ म्हणता येईल स्थापना झाली बारा एप्रिल एकोणीशे ब्याण्णवला अध्यक्ष आहेत माधवी पुरी बुच आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा आठ ऑगस्ट रोजी भारत छोडो आंदोलनाचा कितवा वर्धापन दिवस साजरा करण्यात आलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऐंशी क्रमांकाचा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलनाचा या ठिकाणी वर्धापन दिवस म्हणून साजरा केलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा भारत पे चे नवीन सी एफ ओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी नलिन नेगी असं त्यांचं नाव आहे आणि सी एफ ओ फुल फॉर्म काय चीफ फायनान्स ऑफिसर असं त्याला म्हणता येईल क्लिअर पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा सी जी दोन हजार बावीस मध्ये बजरंग पुनिया यांनी कुस्तीपटूच्या कोणत्या गटामध्ये सुवर्ण पदक पटकावलेले आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मेन्सच्या सिक्स्टी फाईव्ह किलोग्राम कॅटेगरीमध्ये म्हणजेच पुरुषांच्या पासष्ट किलोग्राम कॅटेगरीच्या गटामध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे आपल्या हरियाणाच्या बजरंग पुनियाजीने ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलेला मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न काय आहे प्रश्न जागतिक सिंह दिवस या ठिकाणी म्हणता येईल वर्ल्ड लॉयन डे हा दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो नऊ ऑगस्ट दहा ऑगस्ट अकरा ऑगस्ट की बारा ऑगस्ट तर ज्या विद्यार्थी विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचा असेल तर बिंदास्पणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद